पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याचा फायदा घेत अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून आणि खुर्ची मागे असलेला महाराष्ट्र पोलिसांचा लोगो व स्वतःचा व्हिडिओ तसेच पिस्तूल हातात घेऊन हवेत फिरवत असल्याचाही व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केला आहे. मोहसिन शेख या आरोपीचं नाव आहे. त्याने त्याचे ट्विटर अकाउंटवरून एक इसम पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी त्यांच्या खुर्चीमध्ये बसून खुर्चीच्या मागे असलेला महाराष्ट्र पोलिसांचा लोगो व स्वतःचा व्हिडिओ काढून तो इंस्टाग्रामवर प्रसारित केला आहे. तसेच सदर इसम हातात पिस्तूल धरून तो हवेत फिरवत असल्याचाही व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित केला आहे. त्याबाबत दोन्ही व्हिडिओ मोमिन शेख यांनी पोलीस आयुक्तालयाचे ट्विटर हँडलवर पाठविलेले आहेत. सदर इसमाने कोणत्या पोलीस ठाण्यात सदरचा व्हिडिओ काढला आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तपास पथकामार्फत सदर बाबीचा शोध घेतला असता सदर व्हिडिओमधील व्यक्ती ही डोंबिवलीमध्ये राहणारा सुरेंद्र पांडुरंग पाटील हा आहे. तसेच तो महाराष्ट्र नरबळी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामधील फिर्यादी असून सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे हे करीत आहेत. श्रीकृष्ण गोरे यांनी सदर गुन्ह्याचा तपासात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 19,96,000 रुपये जप्त केले आहेत. सदरची रक्कम ही सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी याची असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सदरची रक्कम ही फिर्यादी यांना परत करण्याचे आदेश निर्गमित झाले होते. त्याप्रमाणे सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी हा त्याची रक्कम घेण्यासाठी 25 ऑक्टोबर 2022 रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी श्रीकृष्ण गोरे हे सुरेंद्र पाटील याचे रकमेचे संबंधाने त्यांच्या कक्षातून मुद्देमाल कक्षात गेले असता त्यांचे कक्षात सुरेंद्र पाटील यांनी कोणीही अधिकारी व अंमलदार नसल्याचा फायदा घेऊन कक्षातील अधिकारी त्यांच्या खुर्चीवर बसून खुर्चीच्या मागे असलेला महाराष्ट्र पोलिसांचा लोगोचा व स्वतःचा व्हिडिओ काढला. तसेच त्याने पडघा भिवंडी व अंजूर फाटा भिवंडी या ठिकाणी त्याच्या मित्राच्या घरी पार्टी करताना त्याच्या हातात परवानाधारक पिस्तूल घेऊन तो हलगर्जीपणाने हातात फिरवून त्याबाबतचा व्हिडिओ काढून इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्याचा तपासात आढळून असल्याने सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीत सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी यास अटक करण्यात आली आहे. तसेच परवानाधारक शस्त्र आणि 5 जिवंत काडतुसे असा 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी याची मर्सेडीज कार क्रमांक MH05ET7888 पंचासक्षम तपासणी केली असता त्यात एक बेकायदेशीर कुकरी मिळून आलेली आहे. याबाबत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात एक कुकरी मर्सेडीज कार असा 65,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या आरोपीला पोलीस कोठडी रिमांड मिळणे कामी न्यायालयात हजर केले असता त्यास 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस रिमांड मिळाली आहे.